सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। एनसीपी के अध्यक्ष शरद पवार चाहते हैं कि कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना आगामी विधानसभा चुनाव में एक साथ लड़े। महाविकास आघाड़ी ने अभी इस पर कोई फैसला नहीं लिया है, लेकिन पवार ने कहा है कि एक साथ चुनाव लड़ने में ज्यादा दिक्कत नहीं होगी। शरद पवार कोल्हापुर जिले के दौरे पर है। आज सुबह ही उन्होंने अपना ये प्रस्ताव सबके सामने रखा है। आगे उन्होंने कहा कि जब आप सत्ता में होते हैं तो आपके अपने पैर जमीन पर रखने होते हैं, लेकिन हाल के दिनों में सत्ता में बैठे लोगों द्वारा गलत भाषा का प्रयोग किया जा रहा है। ये राजनीतिक नेताओं का असली काम नहीं है। ये सच है कि शिवसेना में दो गुट है, लेकिन शरद पवार ने कहा है कि जो कार्यकर्ता मैदान में काम करता है वो उद्धव ठाकरे के साथ है। राज्यपाल के मुद्दे पर शरद पवार ने कहा कि राज्यपाल महाराष्ट्र में नाखुश है तो हम सब भी उनसे नाखुश है। ये पहले राज्यपाल है जिनकी लगातार आलोचना की जा रही है, लेकिन इससे पहले भी राज्यपाल महाराष्ट्र में आ चुके हैं। सुनिए एनसीपी अध्यक्ष ने क्या कहा है। मैं सब सोचते थे कि कांग्रेस राष्ट्रवादी त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी, आणखी काही राजकीय पक्ष आहेत त्याची पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे। पण आम्ही आत्ता चर्चेच्या स्थितीत आहोत, आणखी आणखी निर्णय घेतलेले नाही, पण अनेक प्रश्नावर आम्ही सगळे एकत्र करण्याची भूमिका घेतो। तशी उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायला असे अडचण येणार नाही, ही माहिती घेतली आणि घेतोय की राहुल गांधींच्या संबंधी सत्ताधारी पक्षाने एक सिंगल तलवारी वगैरे अशा पक्षाची भूमिका घेतली होती। ह्या जो कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला त्याच्या सुरुवातीला सुद्धा टीका टिप्पणी झाली, परंतु या कार्यक्रमामध्ये आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्यानंतर हर एक काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असं त्यांनी समजून ठेवलं नाही। त्याच्यामध्ये अन्य पक्षाचे आता आमच्या पक्षाचे ज्यांचा पाटील होते सुप्रिया सुळे असते अनेक ठिकाणी अनेक आमचे सरकारचे त्याच्यामध्ये होते, जे काही राष्ट्रवादीचेच होते असं नाही। अनेक सार्वजनिक संस्था म्हणजे ज्या गांधीजींच्या विचारांवर काम करणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या याच्यात सहभागी झाल्या। संस्था, संघटना, पक्ष हे सहभागी होतात, पण शेवटी सामान्य लोकांचं काय? तर आमचा अनुभव असा आहे, माहिती अशी आहे की राहुल गांधींच्या एकंदर या सगळ्या पदे असलेला गावातला त्या भागातला सामान्य माणूस, स्त्रिया, त्यांची उपस्थिती आणि सहानुभूती या दोन्ही गोष्टी फार मोठ्या प्रमाणात होतात। आणि त्यामुळे एक राहुल गांधींचा तो वर्ण्याचा दृष्टिकोन जो दूषित करण्याचं काम हा भाजपकडनं होत होता त्याला एक उत्तर मिळालं, ते कष्ट करायला तयार आहे, हे स्पष्ट झालं। हा एवढा मोठा आमचा कार्यक्रम हा सोपा नाही, केरळपासून कश्मीरपर्यंत जायचा, पण तो कार्यक्रम त्यांनी घेतला राहुलच आहे। आणि त्याच्यावर माझ्या मते विरोधी पक्ष जे आहेत आमच्यासाठी या सगळ्यांचे एकवाक्यता व्हायला या फलयात्रेची सुद्धा मदत